यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण विविध विस्तार सूत्रावर चर्चा केलेली होती। ए अधिक बी कंसाचा वर्ग ए उणे बी कंसाचा वर्ग तसेच ए अधिक बी कंसाचा घन ए उणे बी कंसाचा घन। आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपण या सर्व व्हिडिओच्या लिंक दिलेले आहेत। आज आपण ए अधिक बी अधिक सी कंसाचा वर्ग चा विस्तार या घटकावर चर्चा करणार आहोत। फक्त या ठिकाणी दोन पदे देण्याऐवजी आपणाला तीन पदे दिलेली आहेत, तर ठीक आहे, आपण पाहूत ए अधिक बी अधिक सी कंसाचा वर्ग याचा नेमका विस्तार आपण कसा करतो, विस्तार सूत्र कसं तयार होतं आणि त्यानंतर त्यावरील काही उदाहरणावर चर्चा करू। तर या ठिकाणी पहा, ए अधिक बी अधिक सी कंसाचा वर्ग याला आपण असं लिहू शकतो ए अधिक बी अधिक सी गुणिले ए अधिक बी अधिक सी। आता या ठिकाणी दोन कंसाचा गुणाकार, पहिल्या कंसातील प्रत्येक पदाने दुसऱ्या कंसातील प्रत्येक पदाला किंवा दुसऱ्या कंसाला गुणून घ्या, ए नही गुणा बी न आणि सी न या दुसऱ्या कंसाला गुणून घ्या, किंवा आपण पहिल्या व्हिडिओमध्ये जी पद्धती सांगितली होती दोन कंसाचा गुणाकार कसा करतात ती पद्धती वापरली तरी सुद्धा चालेल, काहीही अडचण नाही। मग आता या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल की ए गुणिले दुसरा कंस अधिक बी गुणिले दुसरा कंस अधिक सी गुणिले हा आपण दुसरा कंस घेतलेला, म्हणजे या ठिकाणी पहिल्या कंसातल्या ए बी आणि सी या तीनही पदांनी आपण दुसऱ्या कंसाला या ठिकाणी गुणत आहोत, म्हणजेच दुसऱ्या कंसातील प्रत्येक पदाला गुणत आहोत। मग आता एन जर या कंसाला गुणलं तर काय मिळेल, ए बी ए वर्ग अधिक ए बी अधिक ए सी, त्याच पद्धतीनं बी न गुणलं तर बी ए किंवा ए बी अधिक बी वर्ग अधिक बी सी, आणि सी न गुणून घेतलं तर सी ए अधिक सी बी अधिक सी वर्ग असं आपल्याला मिळेल। या ठिकाणी पहा, आता यामध्ये स्वरूप पदे कोणती आहेत हा गुणाकार करून घेतल्यानंतर स्वतः आपण सूत्र या ठिकाणी तयार करून पाहत स्वतःलाही सूत्र तयार करता येतं, त्यानंतर लक्षात ठेवा की सूत्र काय आहे। तर या ठिकाणी स्वरूप पदे कोणती आहेत पहा, हे ए बी ही दोन पदे स्वरूप पदे आहेत, यांची बेरीज होईल दोन ए बी, बी सी बी सी दोन बी सी मिळतील आणि ए सी अधिक ए सी दोन ए सी मिळतील, ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक सी वर्ग अधिक दोन ए बी अधिक दोन बी सी अधिक दोन ए सी असा आपणाला ए अधिक बी अधिक सी कंसाचा वर्ग याचा विस्तार मिळेल। काय ठिकाणी ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक सी वर्ग अधिक दोन ए बी अधिक दोन बी सी अधिक दोन ए सी, म्हणून आपण या ठिकाणी ए अधिक बी अधिक सी कंसाचा वर्ग बरोबर ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक सी वर्ग अधिक दोन ए बी अधिक दोन बी सी अधिक दोन ए सी हे सूत्र आपणाला मिळते। बऱ्याच वेळा फक्त सूत्र आपण पाठ करतो आणि उदाहरणे सोडवण्याचा प्रयत्न करतो, परंतु प्रत्येक वेळी प्रत्येक सूत्र कसं तयार झालं यावर सुरुवातीला विचार करा आणि ते समजून घ्या, म्हणजे तुम्हाला सूत्र पाठ करण्याची गरज पडणार नाही। कारण स्वतः जर तुम्ही कोणतंही सूत्र तयार करू शकत असाल तर त्याचं पाठांतर करण्याची गरज नाही किंवा त्यामध्ये नेमक्या कोणत्या क्रिया होतात हे आपल्या लक्षात येईल। तर पहा, या सूत्राचा वापर करून आपण काही उदाहरणे सोडवू। आता समजा आपण या ठिकाणी सुरुवातीला सूत्र लिहून घेऊत, आपल्या समोर असावं सूत्र, म्हणजे आपल्याला एखाद्या उदाहरणामध्ये आपण कोणत्या क्रिया करत आहोत हे लक्षात येईल। मग आता एक उदाहरण घ्या, विस्तार करा पी अधिक क्यू अधिक तीन कंसाचा वर्ग। या ठिकाणी सूत्राशी तुलना जर केली तर ए म्हणजे पी आहेत बी म्हणजे क्यू आहेत
आणि सी म्हणजे तीन आहेत. मग आपलं सूत्र काय सांगतं? ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक सी वर्ग म्हणजे पी चा वर्ग अधिक क्यू चा वर्ग अधिक तीन चा वर्ग अधिक दोन पी क्यू, दोन ए बी म्हणजे दोन पी क्यू अधिक दोन गुणिले बी सी म्हणजे क्यू गुणिले तीन अधिक दोन ए सी अधिक दोन गुणिले पी गुणिले तीन. म्हणजे या ठिकाणी तुम्ही पी ला ए म्हणा, क्यू ला बी म्हणा आणि तीन ला सी म्हणा आणि उदाहरण सोडवा. या ठिकाणी पहा, ए चा वर्ग म्हणजे पी चा वर्ग अधिक बी वर्ग म्हणजे क्यू चा वर्ग अधिक सी वर्ग म्हणजे तीन चा वर्ग अधिक दोन ए बी. या ठिकाणी पहा, दोन गुणिले पी गुणिले क्यू दोन ए बी अधिक दोन बी सी दोन गुणिले या ठिकाणी बी म्हणजे काय आहेत क्यू आणि सी म्हणजे तीन आहेत दोन बी सी अधिक दोन ए सी ए म्हणजे पी आणि सी म्हणजे तीन दोन ए सी. मग हा गुणाकार करून घ्या पुढं, पी वर्ग अधिक क्यू वर्ग अधिक तीनचा वर्ग हे आपणाला लिहिता येईल पी वर्ग अधिक क्यू वर्ग अधिक तीनचा वर्ग नऊ आणि हा जो काही गुणाकार आहे हा दोन पी क्यू या दोन गुणिले पी गुणिले क्यू दोन पी क्यू दोन गुणिले क्यू गुणिले तीन सहा पी सहा क्यू मिळेल आणि या ठिकाणी अधिक दोन गुणिले तीन गुणिले पी सहा पी मिळेल. म्हणजे यापेक्षा पुढे जाऊन आपण एवढंच करू शकतो, स्थिर पद हे शेवटी घेऊ शकतो आणि त्यालाच असंही लिहू शकतो पी वर्ग अधिक क्यू वर्ग अधिक दोन पी क्यू अधिक सहा क्यू अधिक सहा पी अधिक नऊ हा पी अधिक क्यू अधिक तीन कंसाचा वर्ग याचा विस्तार असेल. पाहता या ठिकाणी धनचिन्हाच्या ऐवजी एखाद्या वेळी तुम्हाला ऋणचिन्हही दिली जातील एखाद्या पदाला, त्यावेळी विस्तार कसा करावा? सूत्र हेच वापरायचे, धनचिन्हासाठी आणि ऋणचिन्हासाठी वेगळं सूत्र. आपण या ठिकाणी ए अधिक बी कंसाचा वर्ग हे सूत्र सुद्धा आपण पी उणे सात कंसाचा वर्ग याला वापरू शकतो. लक्षात ठेवा, हे वाक्य ऐकल्यानंतर तुमच्या डोक्यात शंका येईल की ए अधिक बी कंसाच्या वर्गाचं सूत्र जर ए उणे बी कंसाचा वर्ग या स्वरूपात दिलेल्या राशीला वापरायचा असेल तर काय करावं. करता येतं, काहीही अडचण नसते. मग आता या ठिकाणी पहा, त्याचा या ठिकाणी प्रत्यय तुम्हाला येईल की एखाद्या वेळी या ठिकाणी ए उणे बी अधिक सी स्वरूपात समीकरण दिलं किंवा या ठिकाणी राशी दिली तर त्या राशीचा विस्तार कसा करावा. या ठिकाणी समजा सरळ रूप द्या, या ठिकाणी दोन कंसाचा विस्तार वेगळा करावा लागेल. आता या ठिकाणी पहिल्या कंसामध्ये दोन्ही पद तीनही पद धन आहेत, परंतु दुसऱ्या कंसामध्ये दुसरं पद ऋण दिलंय. मग या सूत्राचा वापर करता येईल का? करता येईल, काहीही अडचण नाही, हे लक्षात ठेवा. मग यालाच धन स्वरूपात लिहायचं झालं तर कसं लिहाल? यल अधिक कंसात ऋण दोन यम अधिक एन कंसाचा वर्ग लिहा. बऱ्याच वेळा या ठिकाणी विद्यार्थी चुका करतात. आता या ठिकाणी काय करता येईल? पा, विस्तार करत असताना लक्षात येईल आपल्या. आता या ठिकाणी जर पहिल्या कंसाचा विस्तार लिहिला आपण, या एकाच कंसाचा विस्तार, पहा काय मिळेल. पहिल्या पदाचा वर्ग ए वर्ग म्हणजे एलचा वर्ग अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग बी वर्ग म्हणजे दोन एमचा वर्ग अधिक सीचा वर्ग म्हणजे एनचा वर्ग अधिक दोन ए बी या दोघा जणांचा गुणाकार, ए आणि बीचा गुणाकार आणि त्याची दुप्पट दोन एल एम त्याची दुप्पट चार एल एम अधिक दोन बी सी बी आणि सी बी म्हणजे दोन एम सी म्हणजे एन या दोघा जणांचा गुणाकाराची दुप्पट दोन एम गुणिले एन दोन एम एन त्याची दुप्पट चार एम एन अधिक
दोन ए सी ए आणि सी चा गुणाकार एल आणि एन चा गुणाकार करा ए सी पहिल्या आणि शेवटच्या पदाचा त्याही दुप्पट दोन एल एन म्हणजे पहिल्या कंसाचा विस्तार तुम्हाला या ठिकाणी लक्षात आलेला असेल लक्षात घ्या बऱ्याच वेळा या ठिकाणी ऋणचिन्ह दिलं तर विद्यार्थी आणखीन चुका करतात जेव्हा या दोन कंसाच्या मध्ये ऋणचिन्ह दिलेलं असेल त्यावेळी त्याच्या पुढचा जो काही विस्तार तुम्ही दुसऱ्या कंसाचा करत आहात तो विस्तार कंसामध्ये ठेवा कारण त्याचा आलेल्या विस्ताराला आपणाला नंतर काय करावं लागेल ऋण एक न गुणावं लागेल प्रत्येक गोष्ट व्हिडिओमध्ये सांगणं किंवा दाखवणं आम्हाला शक्य नाही परंतु तुम्ही सराव जेवढा जास्तीत जास्त सराव कराल तेवढ्या संकल्पना तुमच्या स्पष्ट होतील फक्त व्हिडिओ पाहून चालणार नाही तर तुम्हाला प्रत्यक्ष अशा पद्धतीची खूप उदाहरणे सोडवावी लागतील म्हणजे प्रत्येक संकल्पना किंवा प्रत्येक उदाहरणात येणाऱ्या नवीन नवीन अडचणीमधून तुम्ही विस्तार करणे किंवा कोणतंही गणित तुम्ही शिकू शकाल आता या ठिकाणी पहा दुसऱ्या कंसाचा विस्तार आता करूत आपण या ठिकाणी पहा हा जो काही विस्तार आहे एल वर्ग अधिक चार एम वर्ग अधिक एन वर्ग अधिक चार एल एम अधिक चार एम एन अधिक दोन एल एन हा जो काही विस्तार आहे दोन एल एन पर्यंतचा हा पहिल्या कंसाचा विस्तार आहे अधिक या दुसऱ्या कंसाकडे लक्ष द्या आता पहिल्या पदाचा वर्ग एल वर्ग ए वर्ग म्हणजे पहिल्या पदाचा वर्ग ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक सी वर्ग त्यानंतर ऋण दोन एमचा वर्ग धनच मिळेल वर्ग हा नेहमी धन असतो चार एमचा वर्ग अधिक सीचा वर्ग म्हणजे एनचा वर्ग इथपर्यंत काय अडचण नाही आता या ठिकाणी ऋण चार एल एम आलेलं आहे ते कसं आलं या ठिकाणी काय लिहायचंय तुम्हाला अधिक दोन ए बी ए म्हणजे तुमचे एल बी म्हणजे दोन एम दोघा जणाचा गुणाकार किती झाला दोन एल एम त्याची दुप्पट चार एल एम परंतु या ठिकाणी ऋण दोन असल्यामुळे गुणाकार आमचा ऋण मिळालेला आहे पहिल्या आणि दुसऱ्या पदाचा गुणाकार करायलो तर आपण एलचा आणि ऋण दोन एमचा गुणाकार करायलो म्हणून या ठिकाणी गुणाकार काय मिळालाय ऋण मिळालेला आहे आणि या दोघा जणाच्या गुणाकाराची दुप्पट दोन ए बी या ठिकाणी त्यामुळे या ठिकाणी ऋण घेऊन वेगळं सूत्र लिहिण्याची आवश्यकता नाही फक्त इथंच विचार करा आम्ही गुणाकार कसा करायलो गुणाकारामध्ये एखादी संख्या ऋण आहे का त्यानंतर अधिक दोन बी सी किंवा या ठिकाणी पुढचा पर्याय सांगतो तुम्हाला आणखी एक की समजा या चिन्ह या सूत्राप्रमाणे तुम्ही या ठिकाणी धनचिन्ह द्या आणि या दोघा जणाचा गुणाकार कंसामध्ये लिहा नंतर तो ऋण मिळेल आता पुढच्या पदामध्ये पहा अधिक दोन बी सी बी आणि सीचा गुणाकार त्याची दुप्पट बी आणि सीचा गुणाकार किती येतो समजा तुम्ही या ठिकाणी ऋण चार एम लिहिण्यापूर्वी जर अधिक चिन्ह लिहिलं चालेल मग पुढचा गुणाकार कंसातल्या मग या ठिकाणी बी आणि सीचा गुणाकार किती येतो दोन एम एन त्याची दुप्पट चार एम एन तो कसा येणार आहे ऋण येणार आहे मग नंतर काय करा अधिक कंसात ऋण चार एम एन नंतर धन गुणिले ऋण ऋण होईल आपण या ठिकाणी ती पायरी या ठिकाणी दाखवली आहे अधिक दोन ए सी आणि सीचा गुणाकार ही दोन्ही धन आहेत या ठिकाणी काय अडचण नाही आणि त्याची दुप्पट दोन एल एन आता यामध्ये पहा हा विस्तार करून घेतल्यानंतर दोन कंसाचा वेगवेगळा विस्तार आहे या ठिकाणी स्वरूप पदे असतील एल वर्ग अधिक एल वर्ग दोन एल वर्ग मिळतील एन वर्ग अधिक एन वर्ग दोन एन वर्ग मिळतील त्याचप्रमाणे या ठिकाणी आणखीन स्वरूप पदे कोणती आहेत या ठिकाणी चार एम वर्ग अधिक चार एम वर्ग आठ एम वर्ग मिळेल जी काही स्वरूप पदे आहेत त्यांची बेरीज करा आता यामध्ये या ठिकाणी ऋण चार एल एम आणि या ठिकाणी धन चार एल एम आलेले तर हे जे काही विरुद्ध संख्या आहेत किंवा विरुद्ध पदे आहेत यांची बेरीज शून्य मिळेल अधिक चार एल एम उणे चार एल एम कॅन्सल होतील बेरीज शून्य येईल चार एम एन आणि ऋण चार एम एन यांचीही बेरीज शून्य होईल मग आता राहिलेले पदांची फक्त बेरीज करून घ्या ती बेरीज मिळेल
एल वर्ग अधिक एल वर्ग दोन एल वर्ग चार एम वर्ग अधिक चार एम वर्ग आठ एम वर्ग एन वर्ग अधिक एन वर्ग दोन एन वर्ग आता राहिले कोणते पद तर या ठिकाणी फक्त शिल्लक राहिलेलं पद दोन एल एन अधिक दोन एल एन म्हणजे या ठिकाणी चार एल एन फक्त या ठिकाणी हा भाग तुम्हाला करता येईल फक्त या ठिकाणी ऋणचिन्ह आल्यानंतर नेमके या ठिकाणी पद ऋण कशी येतात मी आधीच सांगितले सूत्र वाटलं तर हे सूत्र लिहा सूत्रात किमती ठेवा जिथं ऋणचिन्ह आले ज्या पदाला तो जो काही गुणाकार आहे तो कंसात ठेवा म्हणजे तुम्हाला काहीही अडचण येणार नाही तर अशा पद्धतीनं आपण ए अधिक बी अधिक सी कंसाचा वर्ग बरोबर ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक सी वर्ग अधिक दोन ए बी अधिक दोन बी सी अधिक दोन ए सी या सूत्रावर आणि त्या सूत्राचा आधार घेऊन काही उदाहरणावर आपण चर्चा केलेली आहे धन्यवाद।